नमस्ते, मी कुंदन राजपूत, देशदूत मतदारसभा या उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. पुढील काळात निवडणुकीच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मागील निवडणुकीत येथील जनतेने काँग्रेसला पराभूत करून भाजपाचे कमळ फुलवले, डॉक्टर राहुल आयर यांना आमदार केले. आपण आता देवळा मतदारसंघात आहोत. येथील जनतेच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या का, आपण त्याबाबत जाणून घेऊया. मी हरिश्चंद्र पंढरनाथ शेवाळकर, मुक्काम पोस्ट, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. येथील मतदारसंघात जी एसटीची समस्या आहे, नाशिक देवळावरनं थेट नाशिकला बस सेवा सुरू व्हावी, याबाबत काय सांगाल? ही बस तर आवश्यक फार गरजेचं आहे, कारण बाहेरगावून येणाऱ्या गाड्या इथे अजिबात थांबत नाही आणि सहसा इथले देवळाहून जे प्रवासी जातात ते तात्काळ जातात, नेहमी उभे जातात, उभेच येतात. एक दीड तासाचा प्रवास असल्यामुळे ते खूप जीवर, काही म्हातारे माणसं असतात, त्यांना काही ना दवाखान्यात जायचं असतं, कुठे काही जायचं असतं, त्यांना खूप खूप प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे देवळा नाशिक बस तर सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे, तर अति उत्तम. जशी देवळा सटाणा नाशिक चालू असते ना, ती देवळ्याला थांबत नाही, ती देवळ्याला थांबावीच. प्रत्येक बाहेरगावून इतक्या असंख्य गाड्या येतात, पण त्यांना प्रवाशांना इथून उभंच जावं लागतं, त्याकरता ही बस कंटिन्यू सुरू करणं गरजेचं आहे. चांदवड देवळा हा मतदारसंघ एकत्र आहे, पण प्रतिनिधित्व उमेदवार हा चांदवडचाच असतो. गत निवडणुकीत देवळ्याला प्रतिनिधित्व भेटलं, तर यंदाचा उमेदवार हा देवळ्याचा असावा की चांदवडचा असावा? यंदाचा उमेदवार देवळ्याचाच असावा. आणि दुसरा प्रश्न असा की लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम आणि बॅलेट पेपर हा एक वाद होता, तर यंदाच्या निवडणुका या ईव्हीएमवर व्हाव्या की बॅलेट पेपरवर व्हाव्या? या ईव्हीएमवर व्हाव्या, बॅलेट पेपर सर्व बंद करण्यात यावं. काही प्रल्हाद नामदेव मैरे, माझं गाव दैवड, देवळा तालुका, जिल्हा नाशिक. की आमच्या इथं अशा समस्या आहेत की ज्या पूर्वी बस जात होत्या कळवणागरच्या, मालेगावागरच्या, त्या सर्व बस बंद झालेल्या आहेत. आणि जे कॉलेजचे मुलं आहेत त्यांची पण गैरसोय आहे. आणि जी दुपारी 4:15 दैवड मार्गे जी गाडी जात होती ती चुकून बंद करण्यात आलेली आहे. आणि ज्या मुलांच्या पण समस्या, त्यांना पण त्रास होतो, आम्हाला पण बस नाही, खाजगी गाड्यांवाले काही भाडं घेता आणि ते वेळेवर येत नाही. माझे नाव हेमलता जितेंद्र गुंजा. माझं असं म्हणणं आहे की आपला देवळा तालुका बऱ्यापैकी महिलांच्या बाबतीत बऱ्यापैकी सुविधा आहेत, पण तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी महिलांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं, बऱ्याच प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे इथे म्हणजे बस स्टँडवर टॉयलेट नाही आहे महिलांसाठी, आणि बऱ्याच ठिकाणी टॉयलेट नाही आहे. आणि अजून एक माझा मुद्दा असा आहे, जसं शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी लेडीजला प्राधान्य आहे किंवा लेडीजला कंपनीमध्ये किंवा अशा बऱ्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे, तसा देवळा तालुक्यात अजून कुठेही नाही आहे. फक्त महिला काय करतात, एखादं इंग्लिश मीडियम असेल वगैरे अशा काही गोष्टींमध्ये 3,000-4,000 रुपयांवर जॉब करतात, पण असा वेगळा काही रोजगार उपलब्ध नाही आहे. माझं असं मत आहे की तशा प्रकारचा रोजगार बऱ्याच साधारण महिलांसाठी उपलब्ध करून द्यावा. आणि बऱ्याच अशाही महिला आहेत ज्या फक्त शेती कामासाठी जातात आणि शेती कामासाठी 200 रुपये किंवा 150 रुपये रोज दिवसभर उन्हातानात काम करतात, त्यांचे मुलं बिचारे दिवसभर शाळांमध्ये जातात, त्यांना अभ्यास घ्यायलाही वेळ भेटत नाही, आणि तोच वेळ त्यांचा चांगल्या कामासाठी म्हणजे उन्हातानात काम न करता वेगळ्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला तर त्या कामासाठी उपयोगी पण येऊ शकतो आणि त्यांना रोजगार पण उपलब्ध होऊ शकतो. हॅलो, मी कैलासजीभाऊ पवार, देवळा तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत, पोरांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, त्या शाळा चालू झाल्यानंतर पोरांना उत्पन्नाचे दाखले, कास्ट सर्टिफिकेट असेल, विविध प्रकारचे जे दाखले आहेत ते दाखल्यांच्या ॲफिडेविट करण्या देवळ्याला ॲफिडेविट होतात आणि त्याच्या सिग्नेचर सह्या करण्यासाठी 2 किलोमीटर इथल्या तहसील कार्यालयामध्ये यावं लागतं. इथला एखादा कर्मचारी तिथे पाहिजे होता, पण ते 3 निवेदनं देऊनसुद्धा ती गोष्ट अजूनही साध्य झालेली नाही. म्हणून तीच गाव इथून साधारण 40 किलोमीटर 30-35 किलोमीटर आहे, तिथला माणसाला इतक्या लांब पायी यावं लागतं. गाड्यांची समस्या आहे, ही समस्या शासनाने दूर केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, उन्हाचं पाणी सोडलेलं आहे, चणकापूरचं पाणी सोडलेलं आहे. आत्तापर्यंत पर्जन्यवृष्टी एकदम कमी प्रमाणात देवळा तालुक्यात झालेली आहे. त्या पाण्याचा सोर्स अजून जमिनीत, आमच्याकडे बोरींना पाणी नाही, विहिरींना पाणी नाही, बैलांना चारा नाही,
प्यायला त्यांना पाणी नाही. आता एवढं पूर पाणी जर तुम्ही तनकापूर प्रकल्पातून तुम्ही गिरणा डॅमला सोडत आहेत, तेच पाणी जर तुम्ही रामेश्वर धरणात टाकून जर लवकरात लवकर ह्या तिसगाव डॅमपर्यंत जरी पोहोचवलं तरी लोकांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. नमस्कार, मी कृष्णा जाधव, राहणार खर्डे, तालुका देवळा. आमच्या या देवळा तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाचं एक अत्यल्प प्रमाणात पाऊस पडलेला आहे. एकीकडे महापूर वाहतो आहे गिरण्यासारख्या नदीला, आणि जो इतरत्र ग्रामीण भाग आहे किंवा शहरी भाग देवळ्यासारख्या ठिकाणीसुद्धा पाणीपुरवठा म्हणजे टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर त्या पाणीपुरवठ्याच्या सोयी शासनाने केल्या पाहिजे चांगल्यापैकी. दुसरी गोष्ट, देवळा तालुका हा कांदा उत्पादक म्हणजे कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, परंतु मार्केट कमिटीसुद्धा आहे इथं देवळा बाजार समिती, पण शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत नसल्याने तालुक्यातला शेतकरी इथून कांदा बाहेरच्या मार्केटला नेऊन विकतो आहे, म्हणजे ते बाहेर विकणं पसंत करतो आहे. तेच जर संबंधितांनी लक्ष घालून जर शेतकऱ्यांचं पेमेंट वेळेवर झालं आणि तो शेतकरी तालुक्यातला माल तालुक्यातच विक्री करेल, परिणामी बाजार समितीचा फायदा होईल आणि ज्या शेतकऱ्यांना सोयीसुविधा आहे त्या व्यवस्थित मिळतील. तिथं पण शासनाने लक्ष घातलं पाहिजे, तिथं किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष घातलं पाहिजे. दुसरं म्हणजे इथं रोजगार हा विषयच नाही आहे काही, म्हणजे शेतीवर जो आधारित आहे तेवढेच रोजगार, MIDC वगैरे असा आहे कुठलाही प्रकार नाही आहे. तर तसं तालुक्यात भरपूर वाव आहे, पण MIDCची इथं निर्मितीच झालेली नाही आणि तीसुद्धा केली पाहिजे असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचं फक्त इथं BA पर्यंत शिक्षण देवळ्यामध्ये घेतलं जातं. BA MSc म्हणजे ग्रॅज्युएशन होतं बाकीचे जे कोर्स आहेत जे डिप्लोमा वगैरे सगळं याच्यासाठी नाशिक चांदवड अजून बरेच लांब म्हणजे येवल्यासारख्या ठिकाणी असं ह्या देवळा तालुक्यातील लोकांना जावं लागतं आणि सर्वसामान्याला परवडणारं ते शिक्षण नाही आहे, कारण तिथं राहणं वगैरे तो खूप खर्च येतो. म्हणून शिक्षणाच्या सुविधासुद्धा इथंच झाल्या पाहिजे. इथं ग्रामीण रुग्णालय आहे देवळ्याला, परंतु तिथंसुद्धा पाहिजे तशा सुविधा, म्हणजे पावसाळ्यात जे स्नेक बायटिंग वगैरे होतं तर ते वेळेवर लसी उपलब्ध राहत नाही, म्हणून इथून मालेगाव नाशिक असं जावं लागतं. तर त्यासुद्धा सुविधा इथं चांगल्यापैकी झाल्या तर जनतेची सोय चांगली होईल. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या मक्यावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि तो इतका मोठा आहे, त्यातल्या त्यात दुष्काळ तर होता, दुबार पेरणीचं संकट आता टळलेलं आहे, परंतु लष्करी आळीमुळे भयानक नुकसान शेतकऱ्याचं होत आहे. दुसरी गोष्ट, डाळिंबागावर इथं एक सुजलाम सुफलाम होतं, परंतु जेव्हापासून तेल्या आला तेव्हापासून इथल्या डाळिंबागाव उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि म्हणून त्या डाळिंबागावर पर्यायी काहीतरी व्यवस्था, पर्यायी दुसरं पीक किंवा रोजगार निर्मिती अशा या बऱ्याच समस्यांच्या विळख्यात पडलेला आहे हा तालुका. तसंच जे ग्रामीण भागात जे रस्ते आहेत, ग्रामीण भागातले गावखेड्यातले रस्ते अतिशय दुरावस्था झालेली आहे त्या रस्त्यांची. तर तसं शहराला जोडणारे रस्ते म्हणजे तालुक्याला जोडणारे रस्ते चांगले आहेत, परंतु ग्रामीण भागाचे रस्ते बघता त्या रस्त्यांचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही, पांद्या वगैरे असे बऱ्याचशा समस्यांचे विकळत पडलेला आहे तालुका. मी दुष्यंत पवार, देवळा तालुक्यातील रहिवासी असून देवळा तालुक्यात जवळजवळ बरेच प्रश्न शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. देवळा हा नेहमीच अवर्षणग्रस्त तालुका असून इथे नेहमीच पावसाची टक्केवारी ही कमीच असते. आता यावर्षी जर पूर्ण महाराष्ट्रात जरी पाऊस झाला असला तरी इथं जवळजवळ 20-22 mm दरम्यान पाऊस झालेला आहे पूर्ण या पावसाळ्यासुद्धा आजपर्यंत. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जवळजवळ आमच्याकडे चनकापूर धरण आहे कळवण तालुक्यात, त्याचा उजवा कालवा इथून वाहतो आणि तो उजव्या कालव्याचा वाहत असताना जवळजवळ देवळ्या तालुक्यासाठी जे पाणी वाहून जातं ते कमीत कमी शेतीसाठी आरक्षित करण्यात यावी ही एक आमची एक मोठी समस्या आहे. ती शेतीसाठी आरक्षित करून बाकीचं पाणी पिण्यायोग्य ठेवावं. दुसरी गोष्ट, जवळजवळ प्रत्येक देवळा तालुक्यात शिवार पांदे आहेत, या आता दळणवळणाच्या जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला आता हा तुम्ही दिसतात मार्केटमध्ये की हा कांदा काढावा लागतो. हा कांदा जवळजवळ चिखलामुळे किंवा इतर काही कारणांमुळे सडका कच्चा आहेत,
त्या सडक सडकाजवळ जो पक्क्या झाल्या पाहिजे. प्रत्येकाला शिवार पांजांचं काम हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. काम म्हणजे पांजींचं काँक्रिटीकरण म्हणा किंवा डांबरीकरण म्हणा किंवा खडीकरण म्हणा अशा पद्धतीने होऊन शेतकऱ्याला शेतीमालासाठी बाहेर जाण्यासाठी दळणवळण व्यवस्था ही योग्य रीतीने हो. तसंच देवळा तालुक्यातून जवळजवळ भोर गावापासून तर खाली लिंबोळ्यापर्यंत म्हणजे बरेच ही गिरणा ही नदी वाहते. या गिरणा या नदीवरती जवळजवळ कोल्हापूर टाईपचे बंधारे पावसाळ्यात म्हणजे कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधणं तेव्हा त्याचं कारण असं आहे का पावसाळ्यात पाणी आटल्यानंतर ही नदी लगेच कोरडी होऊन जाते. तर कोल्हापूर टाईपचे बंधारे जर या पावसाळ्यात बांधले गेलेत आणि बांधले गेल्यानंतर पूर पाणी आटल्यानंतर कमीत कमी ते पाणी 20-25 दिवस महिनाभर त्या धरणां आपलं कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांमध्ये टिकून ते कमीत कमी त्या पाण्यापासून शेतकऱ्यांना जेणेकरून फायदा होईल असे बरेच आज तो एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट रस्त्यांचे काही काही ठिकाणी कामं नाही झालेली आहेत ते कामं करण्यात यावीत. मार्केट कमिटीच्या सुविधा जवळजवळ शेतकऱ्यांसाठी व्यवस्थितरित्या आता राबवल्या गेल्या आहेत पण तरी अजून काही सुविधा जर शेतकऱ्यांसाठी समजा इथं शेडची गरज आहे पाण्या पावसाळ्यात कारण कधी कधी पावसाचं प्रमाण जास्त असताना शेडमध्ये लिलाव होतात कारण दिवसभर शेड असले म्हणजे लिलाव दिवसा होऊ शकतात. मी कुबेर जाधव देवळा तालुक्यातील विटावडी गावचा रहिवासी असून तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत त्यामध्ये मुख्य समस्या पाणी. आज महापुराने अहंकार माजवलेला असताना देवळा तालुक्यातील अर्धा तालुका कोरडा आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्य हा पाण्याचा प्रश्न असून जो कोणी पाणी प्रश्न सोडवेल त्याच्या पाठीमागे ही देवळा तालुक्याची जनता उभी राहील खंबीरपणे उभी राहील. देवळा तालुक्यात गिरणा खोऱ्यातील पाणी देवळा तालुक्यात उपलब्ध व्हावं देवळ्यातील पाणी प्रश्न गांभीर्याने सुटावा अशी एक शेतकरी या नात्याने मी शासनाकडे मागणी करतोय. महिलांचं कुठलं कामं झाले नाही आजपर्यंत कुठल्या काही समस्या सुटल्या नाही. आज महिलांच्या शौचालयाची काय अवस्था? शौचालयाचे ते झालेले आता घरोघर झालेले पण मग तरी जे आपले जे हातवरचे लोक आहे त्यांचे ऐकत नाही त्यांच्या हायच त्यात समस्या येते हाय कडे पिण्याच्या पाण्याची बी हालतच आहे बेकार आलं ते पाणी काय चालू सध्या मग हेच कामकाज टँकर चालू आहे. आणि रोजगार महिलांसाठी काय? रोजगार नाहीचे इथं रोजगार नाहीचे काय महिला बाया दोन भांडा करत्या कधी आता आमच्यासारखं असं थोडंफार धंदा पाणी करून असं धंदा पाणी करी थोडंफार कामधंदा करून चालवत्या. उमराण्याची मेन समस्या म्हणजे चनकापूर धरणाचं जे गिरणवला पाणी वाहून जात आहे. आजची परिस्थिती सगळीकडे महाभयानक पावसाचं वातावरण आहे पाऊस आहे पण देवळा तालुक्यामध्ये आज बी पावसाची परिस्थिती भयानक खराब आहे. आज बी उमराण्या गावाला 15 दिवसात पाणी येतं नळांना. आज पाण्याची समस्या इतकी मोठी आहे असं असताना जे पूर पाणी आहे ते जर परसूल तलावमध्ये टाकलं आणि परसूल भरून घेतला आणि पुढे झाडी एरडगावपर्यंत जर हे पाणी टाकलं पूर पाणी जे गिरणामध्ये वाहून जात आहे तर ते पाणी जर उमराण्याच्या परसूलमध्ये टाकल्यानंतर 24 खड्याचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न मिटणार आहे. मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र निळकंठ देवरे. मी आपल्या मतदारसंघाकडून लोकप्रतिनिधींकडून एकच अपेक्षा करीन की तरुण रोजगार बेरोजगार म्हणून जे आज वावरत आहेत काम करणाऱ्यांसाठी खूप उद्योग असतात तरी देखील प्रक्रिया उद्योग होऊन चालना मिळावी ह्या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर जिल्हा बँकेमध्ये बऱ्याच जणांच्या ठेवी अटकलेल्या आहेत जे लोक ठेवी बँकेत असून देखील पैसे व्याजाने वापरतात परंतु त्या ठेवी त्यांना मोकळ्या होण्यासाठी चालना मिळत नाही तरी त्याकडे लक्ष घालून लोकप्रतिनिधींनी त्याचा एक त्यावर एक मार्ग काढावा ह्या अपेक्षा असतील. त्याबरोबर पाण्यासाठीच्या देखील ज्या अपेक्षा आहेत आमच्या त्या 10 दिवसानंतर आम्हाला नळाचं पाणी मिळतं. जर आमची भौगोलिक परिस्थिती बघितली अवर्षण क्षेत्रामध्ये आम्ही आहोत तरी देखील
चनकापूर उजव्या कालव्याचं पाणी आम्हाला मिळू शकतं, त्या पाण्याला जर इकडं विसर्ग होणारं पाणी जर आमच्या रामेश्वर कालव्यातून परसुल तलावात दिलं तर तो देखील आम्हाला एक पूरक असा एक भाग होईल, त्या देखील त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी विचार करावा ह्या अपेक्षा आहेत. मी प्रदीप पांडुरंग शिरोडे उमराणा. कांदाचा मोठा व्यापार या गावाला असून सगळ्यात महत्त्वाची जी अडचण आहे शालेय शिक्षणासाठी या गावातनं असंख्य मुलं आणि मुली चांदवड, मालेगाव, मुंगसे, सौंदाना इत्यादी ठिकाणी शिक्षणासाठी जात असतात, परंतु ह्या गावाला ज्या बसेस असतात त्या स्टॉप त्या थांबत नाही आणि त्याच्यामुळे शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मोठी अडचण येते. या गावाला अनेक वृद्ध आणि ज्येष्ठ असे असून त्यांच्यासाठी अशी करमणुकीचं काही साधन म्हणा किंवा वाचनालय म्हणा अशी सुविधा व्यवस्था इथे नाही, तर शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन आणि ही व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो. जगन फुला देवरे उमराणा तालुका देवळा. त्या कांद्याला भाव पाहिजे हो, 2000 रुपये तरी भाव पाहिजे, परवडत नाही. मजुरी महाग झाली, 300 रुपया रोज द्यावा लागतो, खाद्य महाग झालं, परत ते पाणी प्रश्न आहे आमचा. गावाला पाणी पुरत नाही ना, त्याच्यामुळे ते रामेश्वरमधून इथं पाणी टाकायला पाहिजे. गिरणा सरकारने कर्ज माफ दिलं नाही, 150 पर्यंत माफ करू, 1.5 लाखापर्यंत माफ करू म्हणे, तर त्यांनी फक्त ते 18 पर्यंतच आपलं याच्यापर्यंतच केलं, 16 17 करायला पाहिजे, ते केलं नाही. लोकांनी ते चालूसुद्धा भरलं नाही. मग यांनी आधी सांगितलं 16 17 माफ करतो, लोकांनी भरलं नाही. आज ते दारोदार फिरून राहिले वसुलीला. आम्ही ते मागे रब्बीचा विमा भरलेला आहे, तो सुद्धा अजून आमच्या पदरात पडला नाही. या सरकारच्या काही ज्येष्ठांसाठी योजना आहेत, त्या पोहोचल्या का तुमच्यापर्यंत? मग ते काय आम्हाला पोचल्या, म्हणजे दुष्काळचं काही होते, निधी वगैरे भेटली, परत ते याचं भेटलं, पण ते हे मिळालं नाही ना आम्हाला, विमाचं काहीच मिळालं नाही. एवढं दुष्काळामध्ये आम्ही थोडं थोडं पाणी घालून जे जगवलं तेही वाया गेलं. काय व्हायला पाहिजे? ते आमच्या कॅनलचं काम व्हायला पाहिजे, डबल कॅनल करून पाणी मत झाडी एरणगावपर्यंत जायला पाहिजे. तो झालेला आहे, पण तो एकदम ब्रॉड व्हायला पाहिजे. विनायक शिंदे, मी चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील एक शेतकरी आहे. तर आपल्या चांदवड तालुक्यामध्ये एक विकासाचा जर मुद्दा जर घेतला तर संमिश्र प्रकारचा विकास झालेला आहे. शेतकरी जर म्हटलं तर शेतकऱ्यांचा जो माल आहे तो चांदवडच्या बाजार समितीमध्ये विकायला येतो, कांदा वगैरे किंवा इतर भाजीपाला असेल, तर त्याला एक इथून चांगलं मार्केट चांदवडमधून कसं मिळेल, बाकीचे जे फूड प्रोसेसिंग वगैरे युनिट जर चांदवडला सुरू करता आले तर इथल्या युवकांना रोजगार मिळेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जवळच्या जवळ माल विकता आला तर एक वाहतूक खर्च वाचून त्याला एक चांगला मोबदला मिळू शकतो. म्हणजे त्याने घेतलेलं जे कर्ज असतं तर ते एक फिटून काहीतरी 2 पैसे त्याला मिळू शकतील. इथं प्रामुख्याने ग्रँटेड सायन्सच्या ज्या तुकड्या आहेत तर फक्त 2च तुकड्या इथं ग्रँटेड आहेत टोटल चांदवडमध्ये, आणि त्या तुलनेत 4 तुकड्या नॉन ग्रँटेड आहे. तर त्या विद्यार्थ्यांकरता एक चांगल्या प्रकारचं शिक्षणाचं काहीतरी या ठिकाणी धोरण तयार व्हावं आणि एकूणच इथं जे बेरोजगार आहेत त्यांना एक मार्गदर्शन म्हणून नेहमी शिबिरं आणि कुठं त्यांना जॉब मिळू शकेल याचं एक कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र असायला पाहिजे. त्या म्हणजे बेरोजगारांची इथं कायम नोंदणी व्हावी आणि नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी वर्षभर प्रयत्न केले जावेत. नमस्ते, मी विकी गवळी. चांदवड तालुका आमचा फार म्हणजे विकसित आहे, म्हणजे शैक्षणिक दृष्टीने
तर यामध्ये फार मोठ्या म्हणजे शैक्षणिक संस्था फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या इथे 10 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. पण शिक्षण झाल्यानंतर म्हणजे डिग्री आल्यानंतर प्रश्न राहतो तो रोजगाराचा. डिग्री असल्यावर रोजगारासाठी इथले युवक ते जातात ते डायरेक्ट मेट्रो सिटीज शिवाय ऑप्शन नाही, जसं नाशिक झालं, मुंबई झालं किंवा पुणे झालं. तर इथे असं म्हणजे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की इथे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात रोजगाराची दिशा अवेलेबल झाल्या पाहिजे. म्हणजे रोजगार मिळावा यासाठी काय केलं पाहिजे? रोजगार मिळावा यासाठी शासनाने कसं म्हणजे मार्गदर्शन केंद्र किंवा अभ्यासिका पण सुरू केली पाहिजे. उद्योगधंदे पण थोडेसे चालू झाले पाहिजे. माझं नाव पांडुरंग मधुकर भडांगे, मी चांदवड गावचा रहिवासी आहे. चांदवड तालुक्यामध्ये पाहिलं तर बऱ्याचशा समस्या आहे, म्हणजे शेती उद्योग व्यवसायापासून ते रोजगाराच्या बाबतीत, त्यानंतर या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत देखील खूप मोठ्या समस्या आहे. चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य असं मोठं ट्रामा केअर सेंटर बांधलेलं आहे, तर कुठलाही डॉक्टर अजून अपॉइंट नाही किंवा डॉक्टरांची भरती केलेली नाही. जी त्या ठिकाणी मशिनरी आलेली आहे ती अक्षरशः धूळ खात पडलेली आहे. चांदवड हे शहर त्या मानाने नॅशनल हायवे क्रमांक 3 वर असल्याने या रस्त्यावर खूप मोठं अपघातांचं प्रमाण आहे, बरेचसे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहे. या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर असून देखील रुग्णाला प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावत आहेत रुग्णालयामध्ये. लवकरात लवकर डॉक्टरांची भरती करावी आणि ते ट्रामा केअर सेंटर सुरू करावं. तसेच या ठिकाणी रोजगाराच्या कुठलीही संधी उपलब्ध नाही. यादेखील या ठिकाणी राहुड या गावाजवळ MIDC चा प्रस्ताव होता, परंतु तो MIDC चा प्रस्ताव देखील धूळ खात पडून आहे. त्या बसस्थानकाची अवस्था जर बघितली तर गुडघे एवढे खड्डे पावसाळ्यामध्ये पडलेले आहेत आणि रस्त्याची अवस्था देखील अतिशय भयानक झालेली आहे. शासनाला या माध्यमातून एकच विनंती आहे की आपण या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जी पावलं आहे ती लवकरात लवकर पावलं उचलावी. आणि माझं नाव पांडुरंग कोंडाजी गीते, मी रहिवासी चांदवड. चांदवड देवळा विधानसभा विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर चांदवड तसं नैसर्गिकदृष्ट्या त्याला खूप चांगली लाभलेली आहे, डोंगरी वस्ती आहे. पण शासनाने निधी वगैरे काही दिला नसल्यामुळे चंद्रेश्वर रेणुकादेवी मंदिर तसंच इच्छापूर्ती गणेश मंदिर यांचा पाहिजे तसा विकास झाला नाही. तरी माझी महाराष्ट्र सरकारकडं विनंती आहे की आमच्या चांदवडला पर्यटक चांदवड शहराला पर्यटक स्थळ म्हणून जाहीर करावे व त्याला योग्य तो निधी द्यावे. माझं नाव अरुण बनकर मी रिक्षाचालक आहे आणि स्थानिक इथला रहिवासी आहे. इथल्या रस्त्यांच्या बाबतीत थोडं बोलायचं म्हटलं जे राज्य शासनाचा रस्ता जो चांदवड मनमाड चांदवड लासलगाव याची पण दुरावस्था झालेली आहे आणि त्याचप्रमाणे गावातले अंतर्गत रस्तेसुद्धा अतिशय दयनीय झालेले आहे. कुठलं पेशंट अर्जंटली न्यायचं किंवा आणायचं ॲज अ रिक्षाचालक म्हणून आम्हाला तीसुद्धा एकदम अवघड परिस्थिती आहे. तर ते वेळेवर ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल की नाही किंवा कशा अवस्थेत पोहोचेल इथपर्यंत अवघड परिस्थिती. काही अंतर्गत कामं मेंटेनन्सचे याचे चालू आहे पाईपलाईनचे वगैरे, तर ते वेळेवर ती होऊ नाही राहिले. त्यामुळं रस्त्यांचे खड्डे एकदम असे झालेले की जो काही तात्पुरता मुरुम वगैरे टाकलेला होता तर तो एकदम हे होऊन गेलेला पाण्याने. आता एकदम खड्डे असे पडले, पहिले वरती बाउन्स होत होतं, आता आतमध्ये खड्ड्यांचे बाउन्स होत आहे. आणि शासनाने या रस्त्याचं काम करावं, नुसतं काम करू नये किंवा लाली पावडर लावू नये. कारण आत्तापर्यंत असं झालं की चांदवड मनमाड रस्त्याला केवळ वर्षानुवर्ष केवळ लाली पावडर लावून तात्पुरता मेकअप केलेला आहे. तर हा तात्पुरता मेकअप न होता कायमस्वरूपी असं परमनंटली असं चांगल्या दर्जाचं काम व्हावं इतकी आमची चांदवडकर एक नागरिक म्हणून
एक अपेक्षा आहे शासन. माझं नाव समाधान उका शिंदे, राहणार डोंगरगाव. आम्हाला कांद्याला भाव पाहिजे, टमाट्याला पाहिजे, परत पुन्हा वाहतुकीचं दळणवळणमध्ये व्यवस्था पाहिजे. कांद्याला टमाट्याला याला व्यवस्थित भाव मार्केट मिळायला पाहिजे, बाजारपेठ व्यवस्थित पाहिजे. बाकी काही नाही आमच्या समस्या तेवढंच.